रिकव्हरी याच्यासाठी चांगली घ्यायची आहे, कारण आपल्याला भाव शेतकऱ्यांना चांगला द्यायचा. म्हणून माझी आपल्याला हात जोडून गडकरींची विनंती आहे, अनेक जण येतील एवढा देतो तेवढा देतो, भाव म्हणतील आपणही कुठं कमी पडणार नाही. तुम्हाला तर माहिती मी ते किती पालत्या काळजाचा आहे. मी असल्यावर काही नसतं, आपलं जे द्यायचं ते द्यायचं. मग ट्रक बरं जरी दिलं रात्री तुरून तर उद्या डिझेलला महाग आहे. आपलं आपलं तसलं काम, आपला हिशोब कधी आयुष्यात करता आला नाही. जे करायला ते अधिकारी करायला लागले. रिकव्हरी नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी मध्ये मिळते, परंतु उशिरा सुरू झाल्यात. मागच्या वेळेस सुद्धा उशिरा चालू झाला. आपण 19 जानेवारीला उस कारखाना चालू झाला, जानेवारी अखेर त्यानंतर रिकव्हरी मिळाली नाही. आणि रिकव्हरी मिळाली नाही म्हणून एप्रिल मे पूर्णपणानं वाळलेला ऊस आला, तरी शेवटपर्यंत आपण कारखाना चालवला. हे मला सांगा बरं, नुकसान होताना माहिती आहे तरी कोण चालवेल का? वाळलेला ऊस आहे पण ते सुद्धा माझ्या शेतकऱ्याचा आणायचा आहे आणि त्याच्यासाठी आपलं नुकसान होणार आहे हे माहीत असताना सुद्धा या अंबाजोगाई कारखान्यानी मागच्या वर्षी गाळप केलं. हे तुम्ही विसरणार आहे? आणि हे जर विसरलं तर माणुसकी विसरली. हे जर विसरलं तर फक्त माणूस हा व्यवहारिक झालाय, त्याला फक्त व्यवहार माहितीये, त्याला फक्त व्यवहारिक व्हायचंय. उद्या तुम्ही जर शेतकरी म्हणून व्यवहारिक झालात तर कारखानदाराला बाकीचे असतील, पण आमच्यासारखे नव्यानं आलेले जे कारखाना फक्त तुमच्यासाठी चलवतायत त्या कारखानदारांना सुद्धा माणुसकी सोडून द्यावी लागेल. म्हणून माझी विनंती दुसरीकडे कुठं ना, हा तुमचा कारखाना आहे, तुमच्यासाठी म्हणून मी चलवतोय. कुठेही ऊस घालू नका. मी शब्द दिलाय एफआरपी प्रमाणे इतर ज्या कारखाने तुम्हाला बिल देणार आहेत त्याच एफआरपी प्रमाणे आपली जर तशी एफआरपी आली तर त्याच कारखान्याच्या प्रमाणे ऊसाला दर देण्याचं सुद्धा या ठिकाणी वचन मी या निमित्तानं देतो आहे. परिस्थिती बघा, ऊस गेल्यावर अनेक जणांना असं वाटत होतं मागच्या वर्षी म्हणजे ऊस तर दिलाय, 8 दिवसाला चर्चा करायला पैसे मिळतील का नाही माहित नाही, बिलं मिळतील का नाही माहित नाही. आता इथं परळी तालुक्यातला एक कारखाना ज्यानं एफआरपी प्रमाणे तर पेमेंट दिलं नाहीच, आणि जे दिलं पेमेंट किती माहिती दिलं त्या 1500 रुपयाने दिलं. किती दिवसाला दिलं? 4 महिन्यानं हवं त्यात. 4 महिन्याने वैद्यनाथ कारखान्याने 1500 पेमेंट दिलं. 4 महिने तसंच ठेवलं. मोठ्याच कसंही जमत, पण ते जर 4 महिने मी तुमचे आंबा जोगायचे तेही 1500 रुपये ठेवून घेतले असते, मला रस्त्यांजोड्यावर हल्ल नसतं. तुम्ही हल्ल असतं का नाही हा फरक. म्हणून आम्हाला राबायचं तुमच्यासाठी, आजही आम्ही राबतोय फक्त तुमच्यासाठी. म्हणून माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे, ऊस दुसरीकडे कुठं घालू नका. कर्मचाऱ्यांना माझी विनंती आहे, जंगाम आपण मागच्या वेळेस विक्रम करून दाखवलाय, न चालणारा कारखाना चालून दाखवलाय. या वर्षी आपण चांगलं मेंटेनन्स केलंय. या वर्षी जे तुम्ही सांगाल ते मेंटेनन्स साठी कुठेही मॅनेजमेंट कमी पडलं नाही. आता कारखाना चालवताना सुद्धा तुम्ही कुणीही कुठेही कमी पडलेलं पाहिजे नाही याचा शब्द, कारण शेवटी तुमच्या कामावरती ऊसाचा दर अवलंबून आहे. तुमच्या कारखान्यावरती पुढच्या वर्षीचं या कारखान्याचं एक्सपेन्शन अवलंबून आहे. म्हणून मला विश्वास आहे की ज्या जंगमने न चालणारी गोष्ट मागच्या वर्षी चलून दाखवली, या वर्षी सुद्धा आपल्याला या कारखान्यामध्ये सगळे नियम पाळावे लागतील. आता नेमक्या कारखाने चालू व्हायच्या काळातच ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या. आता ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या, आता नोंदी सगळ्या आल्यात. आता एकूण नोंदी ज्या काय आपल्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात नोंदी आल्यात त्या जवळजवळ 11 लाख हेक्टर आहे. प्रति हेक्टरी कदाचित 15-20-25 दिवसापूर्वी हा हिशोब केला असता तर प्रति हेक्टरी 70 टन निघाला नसता, पण परतीच्या पावसाने ज्या जोराने पाऊस झाला त्याचा अंदाज करता प्रति हेक्टरी 70 टन.
त्याप्रमाणे आपल्याकडं ज्या 11,000 हेक्टरच्या नोंदी आल्या त्याचा ऊस होतो 7,70,000 मेट्रिक टन. आणि आपण या ठिकाणी यावर्षी आपल्या कारखान्याचं गाळप करायचं ठरवलंय, 4,50,000 मेट्रिक टनाचं गाळप या ठिकाणी आपण ठरवलेलं आहे. आणि हे गाळप करत असताना ब्रिक्स तपासल्याशिवाय कुणाचाही ऊस घेतला जाणार नाही. मालकाचा पक्ष कुठला आहे हे तपासायची कारखान्यानं कृपा करून गल्लत करू नका. राजकारण आपल्याला करायचं आहे हे प्रिमायसिसच्या बाहेर करू. ग्रामपंचायत लढायची आहे ती गावात लढू. माणसाची मन गावातल्या कामावरून, गावातल्या कामाच्या माध्यमातून माणसाची मन जिंकून ग्रामपंचायत लढू. ह्याचा ऊस अगोदर, त्याचा नंतर, त्याचा अगोदर, ह्याचा नंतर, अशा कुठल्याही राजकारणाला आपण बळी पडायचं नाही हे मी प्रामाणिकपणाने या ठिकाणी सांगतोय. उद्या निवडणूक राजकारणाची आहे, मग एखाद्याला घ्या, मग तो फॉर्म काढणार आहे, मग आपल्याच कारखान्यात घ्या, अशा पद्धतीनं सुद्धा करू नका. नाहीतर ज्या परिस्थितीत मागच्या वर्षी मी हे कारखाना ताब्यात घेतला, पुढच्या वर्षी त्याच परिस्थितीत मला तुमच्या शुभाचते महाराज, तुमच्या शुभाचते त्यांना परत करावा लागेल. असा काही कारखाना मी चालवू शकत नाही. इथं चालवावा लागेल तर इमानदारीनं चालवावं लागेल. ज्यांनी घेतलं त्यांनी इमानदारी ठेवली लागेल. जे चालवतात त्यांनी सुद्धा इमानदारी ठेवली पाहिजे. जे ऊस आणतात त्यांनी सुद्धा इमानदारी ठेवली पाहिजे. जे ऊस घालतात त्यांनी सुद्धा इमानदारी ठेवली पाहिजे. एवढी जर इमानदारी आपण ठेवली, एवढी जर आपली नियत साफ असली, तर मी आपल्याला चमत्कार करून दाखवतो. आणि याच नियतीला आपल्या सोबत राहावा लागेल. एवढा चांगला भाव आंबान दिलाच कसा याची चर्चा महाराष्ट्रभर होईल. पण एवढं चांगलं काम करावं, नाहीतर ते तिकडल्या पॅनलचे त्यांचा ऊस थांबवा जरा, आणू नका, असला खेळ करू नका. आपल्याला काय ह्याच्यात, हा तिथं निवडणुकीला मी सक्षम आहे. या मतदारसंघातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीच्या निवडणुका मी ज्या पक्षाचं काम करतोय त्या पक्षाच्या निवडून आणण्यासाठी वाटेल ते करील. पण कारखान्याचं आणि ऊसाचं राजकारण कधीच करणार नाही. पण तिथं पॅनलही निवडून आणून दाखवी एवढं चांगलं आपण काम केलं. त्यामुळे माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे, या भानगडीत आपण पडायचं, ब्रिक्स बघायचं, चांगल्या ब्रिक्सचा ऊस घेऊन यायचा, आपल्या नोंदी बघायच्या, नोंदी खालीवर करायच्या नाही. कर्मचाऱ्यांनी सुद्धा नोंदी खालीवर झाल्या नाही पाहिजेत. आपल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा सांगतो, जेवढं तुम्हाला वाटतं की तुमचं बारीक लक्ष एखाद्या फडावर, तेवढं मला सुद्धा बारीक लक्ष फडावर ठेवा लागतं. माझी इंटेलिजन्सी वेगळी आहे, ती कुणाला कळत नाही. काही जणाला कदाचित कळाली असं वाटतं, पण त्याला सुद्धा कळाली अशीच वाटत की हेच आहे, पण तसं नसतं. म्हणून मला आपल्याला सगळ्याला सांगणं, हा कारखाना आपला आहे. शेवटी या मातीसाठी हा निर्माण केलेला कारखाना, या मातीतला माणूस मोठा व्हावा त्याच्यासाठी निर्माण केलेला कारखाना आहे. म्हणून माझी आपल्याला हात जोडून कळकळायची विनंती आहे की या मातीतल्या माणसाला मोठं करायचं आहे तर हा कारखाना सुद्धा आपण चांगला चालवून आणि चांगला भाव देऊन मोठा करू. एवढंच मी या निमित्तानं बोलतो. या हंगामाला कारखान्याच्या सर्व अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. तुमच्यावरती या वर्षीचं सगळं भवितव्य आहे. मला याची खात्री आहे की तुम्ही घेतलेली जबाबदारी अतिशय यशस्वीपणे पार पाडाल. आणि इथं आलेले ऊस उत्पादक शेतकरी जे आहेत आणि जे आले नाहीत त्यांनाही गावाकडे सांगून सांगा, शेवटी आपलं ते आपलं असतंय बाबा. भाव आपल्याला काही कमी पडणार नाहीत. बरे एवढ्यावर कमी जास्त काही झालं तर मी घरावर तुळशीपत्र ठेवून देईल ना, देईल ना, एवढं तर खात्री आहे ना, काय तेवढी खात्री तुम्हाला. मग त्यामुळं आपला ऊस सुद्धा कुठेही जाऊ देऊ नका. आज आपण या ठिकाणी गव्हाणीचं पूजन करू. 2022-23 गळीत हंगाम चालू केला. 18 तारखेपासून तुडी चालू होतील आणि प्रत्यक्ष 19 तारखेपासून या ठिकाणी आपलं या वर्षीचं गळीत हंगाम चालू होईल. आपण सर्वजण अतिशय
कमी वेळेत निमंत्रण देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल व्यंकटेश्वराचा एक संचालक या नात्यानं मी आपल्या सर्वांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या भागाचा आमदार या नात्यानं सुद्धा आपल्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. माझ्यावर दुहेरी तिहेरी चोहेरी जिम्मेदारी आहे. आमदार म्हणून सुद्धा मला काळजी घ्यायची, ऊस जावा म्हणून सुद्धा घ्यायची आहे, ऊस गेल्यानंतर भाव मिळावा म्हणून पण द्यायची, हे सगळंच अंगावर माझ्या एकट्याचे आहे. दुसऱ्याकडे सगळे पण त्यांना बाकी काही होत नाही, त्याच्यामुळं आता काय बोलावं. मला वाटलं होतं वैद्यनाथच्या निवडणुका काहीतरी लागल्याचं कळालं होतं आबा, पण नंतर कळालं की 2 महिने लांबवल्या. मी म्हणलं झालं तर झालं, ती निवडणूक लागली. एक जण म्हणला 900 लोन आहे तिच्यावर. म्हणजे 900 असेल नाही तर 1000 असेल. त्यांना जमलं ना आपल्याला जमलं असेल. आपली जर नियत साफ आहे, नियती जर सोबत राहिली तर शेवटी तो सुद्धा वैद्यनाथ कारखाना पुन्हा एकट्याच्या मालकीचा नाही तर सभासद शेतकऱ्याच्या मालकीचा आहे. कोण एकटा त्याचा मालक ते बाहेर काढणं सुद्धा आपली जबाबदारी आहे. 900 कोटी त्याच्यामुळं ह्या सर्व जिम्मेदाऱ्या माझ्या खांद्यावर आहेत आणि मी जिम्मेदाऱ्यापासून पळणारा नाही हे मी प्रामाणिकपणानं आपल्या सर्वांना या ठिकाणी आश्वासित करतो. भावाच्या बाबतीत आता मनात उसाच्या दराबाबतीत मनात कसलाही संशय ठेवू नका एवढी कळकळीची विनंती करतो. जे या ठिकाणी जेवढं काही देता येईल तेवढं मी दिल्याशिवाय राहणार नाही हा शब्द देतो. इथंच थांबतो. आल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. धन्यवाद.